कल्याण कसारा रेल्वे मार्गाच्या आसनगाव स्थानकात शौचालय नसल्याने महिलांची गैरसोय होते। दररोज हजारो महिला या स्थानकातून प्रवास करतात, त्यामुळे लवकर शौचालय बांधावे असे निवेदन कल्याण कसारा रेल्वे वेलफेअर असोसिएशनने रेल्वे प्रशासनाकडे दिले। पालघर जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर कायम आहे आणि अशामध्ये थंडी आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात थंडीचा प्रभाव जास्त असण्याची शक्यता आहे। तरुणाई मात्र कडाक्याच्या थंडीत समुद्रकिनारी व्यायाम करताना दिसते। वाढत्या थंडीमुळे हरभरा पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। बुलडाणा जिल्ह्यात सध्या हरभरा पिकाची स्थिती चांगली झाली आहे। यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। हरभरा पिकाच्या लागवडीत सरासरीच्या 139% वाढ झाली आहे। कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे आणि याचा राज्यातल्या शेतकऱ्यांना फटका बसतोय। दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आपला कापूस घरामध्ये साठवून अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे। धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस। घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि कापसाच्या दरात वाढ कधी होणार याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांना। अमरावती पीक विम्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता। प्रशासनाच्या आवाहनानंतर हे आंदोलन मागे घेतलं। बेमळा प्रकल्पात कमरे एवढ्या पाण्यामध्ये उतरून त्यांनी मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पालघरमधल्या वांद्री प्रकल्पातून विनादुरुस्त कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडलं, त्यामुळे 19 गावातील शेकडो हेक्टरवरच्या रब्बी पिकांचं नुकसान झालं। पालघरच्या पूर्वेला अनेक गावात दुबार शेतीसाठी वांद्री प्रकल्पातून पाणी सोडलं जातं। कुणबी सेनेनं याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। समृद्धी महामार्गाचा पुढचा टप्पा थांबवा आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करा अशी मागणी जन आक्रोश समितीनं केली। गेली 12 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी रायगडच्या माणगाव बसस्थानकात सही मोहीम राबवण्यात आली। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या खळी पाटीवर किसान सभेनं रास्ता रोको केला। या आंदोलनात खळी, गौंदगाव, चिंचटाकी, सावंगी या गावातील नागरिकांसह विद्यार्थी सहभागी झाले। रस्त्यावरचे खड्डे, थकीत पीक विमा, सोयाबीनची निःशुल्क विदेशी आयात, शेती कर्ज अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यवतमाळच्या वणीमध्ये शेतकऱ्यांनी जवाब दो आंदोलन केलं। नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अजूनपर्यंत भरपाई दिली नाहीये आणि त्यामुळे पीक विम्याची 100% नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन केलं। पश्चिम विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेनं महावितरणच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला। पूर्व विदर्भात दिवसा 12 तास वीज पुरवठा केला जातो तर पश्चिम विदर्भामध्ये रात्री 8 तास वीज पुरवली जाते। ऊर्जा विभागाचे मंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या प्रकरणात भेदभाव करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मालेगावमध्ये कत्तलीसाठी जाणारे 20 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली। मुंबई आग्रा हायवेवरच्या उमराणा गावाजवळ 16 गायी आणि 4 वासरं ट्रकमध्ये कोंबून चालवली होती। अग्निवीर हिंदू संघटनेनं हा ट्रक अडवला आणि गोवंशाची सुटका केली। दरम्यान ट्रक चालक फरार झालाय। छत्रपतींचा विचार म्हणजे